कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडाऊन असलेल्या सोलापूर शहरातील निम्म्या बाजारपेठा तब्बल 72 दिवसांनी शुक्रवारी सकाळी उघडल्या. समविषम तारखेनुसार दुकानं सुरू ठेवणं तसंच एक दिवस बंद एक दिवस चालू अशा पद्धतीनं नियोजन करून दुकानं उघडून सोलापुरातील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या नियम आणि अटींचं पालन केलं. सोलापूर शहरातील मोबाईल गल्ली ग्राहकांमुळे फुलून गेल्याचं दिसून आलं. या ठिकाणचे मिनी शॉपिंग सेंटर बंद असले तरी समोरील बाजूचे अर्थात नवभारत वॉच कंपनीच्या बाजूची सर्व दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. नव्या पेठेत लकी चौकातून नवी पेठेकडे येताना डाव्या बाजूची दुकानं सुरू होती तर उजव्या बाजूची दुकानं बंद ठेवण्यात आली होती. चांदनी साडी सेंटर पासून दत्त चौकाकडे येताना उजव्या बाजूची दुकानं बंद होती तर डाव्या बाजूची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. पार्क चौकामध्ये एक चालू एक बंद अशा पद्धतीनं दुकानं सुरू होती. सिद्धेश्वर शॉपिंग सेंटरमध्ये देखील व्यापाऱ्यांनी नियमांचं पालन केलं. दुकानाच्या शटरवरील घाण झटकणं फरशा पुसणं दुकान झाडून धुवून सॅनिटाईज करणं यावरच सकाळपासून व्यापार वर्गाचा भर होता. एकूणच शुक्रवारी सोलापुरातील बाजारपेठांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य पाहायला मिळालं. शुक्रवारी सकाळी आलेल्या रिपोर्टनुसार 93 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सोलापूरची रुग्णसंख्या 1144 असून यापैकी 484 जण बरे झालेत तर 561 रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अद्याप 549 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 5 जून या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सोलापूर शहरात दुभाजकामधील गवत काढणं आणि झाडांची सेवा करण्याचा अनोखा उपक्रम पार पडला. डफरीन चौक ते ध्रुव हॉटेल पर्यंतचा दुभाजक यस न्यूज मराठीच्या माध्यमातून विविध फुलझाडं लावून सुशोभित करण्यात आलाय. शुक्रवारी सकाळी 7 ते 9 या दरम्यान या दुभाजकामधील गवत काढणं झाडांना आळी करणं आदी कामं मोठ्या उत्साह वातावरणात पार पडली. या उपक्रमामध्ये डॉक्टर प्रवीण ननवरे विकास सूर्यवंशी प्रफुल्ल शेंडगे तोगटवीर क्षत्रिय संघटनेचे संजीव उदगिरी चेतन पुरुड भारत उदगिरी समर्थ ऍडव्हर्टायझर्सचे संतोष उदगिरी रामेश्वर उदगिरी अनिकेत पाटील शिवानंद जाधव अभिषेक उघडे राजेश भोई आदी युवक सहभागी झाले होते. या सर्वांचे यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी आभार मानले. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार यांनी शासनाकडे बदलीची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य समितीची खरेदी लांबली आहे तसंच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील शिपाई देखील कोरोनाबाधित आढळलाय. त्यामुळे या विभागात अधिक आक्रमकपणे काम करणं गरजेचं असताना डॉक्टर जमादार हे पळ काढत असल्याचं दिसत आहे. सोलापूर शहरातील दुकानं शुक्रवारपासून समविषम तारखेनुसार सुरू झाली आहेत. आज आणि उद्या दुकानं सुरू राहणार असून रविवारी पूर्ण बाजारपेठा बंद राहणार आहेत तर सोमवारपासून पूर्ववत दुकानं सुरू होणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं शिवाय मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन संपला असला तरी रुग्णसंख्या संपली नाही त्यामुळे सोलापूरकरांनी खऱ्या अर्थानं आतापासून खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आम्ही सोलापूरकर आम्हीच आमचे रक्षक. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आम्ही सोलापूरकर शपथ घेतो की घरातच थांबून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीन मास्कचा वापर करीन सोशल डिस्टन्सिंग पाळेन सर्वेसाठी येणाऱ्या पथकांना खरी माहिती देईन कोरोनाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालयात जाईन ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची काळजी घेईन आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करेन जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष 1800-233-5044 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर. जयेश दर्मी कलेक्शन आपलं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या शूटिंग व शर्टिंग मधील कॉटन आणि लिननच्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शेकडो व्हरायटीज उपलब्ध. जयेश दर्बी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 8007-99-91-11 आणि 93-70-99-92-22.
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी मूर्तीला वज्रलेप करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. विधी आणि न्याय विभागानं वज्रलेप करण्यास मान्यता दिली आहे. तब्बल 8 वर्षांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येतं. पदस्पर्श मंदिरातील वातावरण आणि मूर्तीवर होणारे राजोपचार यामुळे मूर्तीची झीज होत होती. याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मूर्तीला वज्रलेप करण्यास परवानगी द्यावी असा ठराव महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला होता. या ठरावाला आता मान्यता मिळाली आहे. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानलेत. उद्धव ठाकरे यांनी निवेदन देत हे आपल्या एकट्याचे यश नसून राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश असल्याची भावना व्यक्त केली आहे. फटाकेयुक्त अननस खाल्ल्यामुळे केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात एका हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागलेत. प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी समोर आल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त व्हायला लागलाय. अखेरीस केरळ सरकारनं पावलं उचलत पोलीस आणि वनविभागातर्फे मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास ऑपरेशन आखलंय. सरकारी यंत्रणांच्या या प्रयत्नांना अखेरीस यश येताना दिसत आहे. केरळ वनविभागानं हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. केरळ वनविभागानं या कारवाईबाबत आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली. स्टे होम स्टे सेफ सोलापूरच्या नव्या पेठेतील सर्वोदय भांडार यांची विनंती. शासनाचे व पोलिसांचे आदेश पाळा. कोरोना पासून आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. बेघर, अनाथ, भिक्षेकरी आदी गरिबांना मदत करा. कोरोना म्हणजेच कोई रोड पर ना आए. घर परिसर स्वच्छ ठेवा, मास्क वापरा, गर्दी टाळा. कोरोना हारेगा देश जीतेगा. सर्वोदय भांडार, क्रॉकरी, पारस इस्टेट, नवी पेठ, सोलापूर. फोन 2-72-66-69. देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2.25 लाखांच्या पार पोहोचली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 2,26,770 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 6,348 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1,09,000 लोक कोरोनामुक्त झालेत. देशात मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 9,851 नवे रुग्ण आढळून आलेत तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. कुलपती म्हणजेच राज्यपालांनी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला होकार दिलाय. येत्या 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची तयारी आहे. जगभरात कोरोनाचे 66.98 लाख रुग्ण झालेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास 1,29,000 नवीन कोरोना केसेस समोर आल्यात तर 24 तासात 5,499 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 66.98 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूची संख्या 3,92,000 पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 32 लाख रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 76% कोरोनाबाधित हे केवळ 14 देशांमध्येच आहेत. या 12 देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या घरात आहे.